जो प्रश्न आहे तो प्रश्न या पद्धतीने वर्गीकरण या घटकामध्ये ज्या संख्यावरती जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रश्नपत्रिकेत कशा स्वरूपाचा असतो की गटात न बसणारी संख्या शोधायची असते. गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला एकूण चार संख्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये तीन संख्यांमध्ये साम्य असतं आणि एक संख्या वेगळी आहे. बरोबर. तर वेगळी संख्या आपल्याला शोधायची आहे. खरं तर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे स्कॉलरशिप परीक्षेसाठी. त्याचं कारण म्हणजे जर त्या ठिकाणी आपल्याला राज्य गुणवत्ता यादीमध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर संख्यांबाबत त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल. कारण केव्हा केव्हा काय होतं की एखादा सोपा प्रश्न असतो, एखादा सोपा निकष असतो, परंतु त्या निकषापर्यंत आपण पोहोचत नाही. बरोबर. याच्यामध्ये काय क्रमबद्धता असू शकते का याबाबत आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, वर्गीकरणातील हा संख्या जो घटक आहे, जो भाग आहे, त्याच्यामध्ये प्रश्न आहे गटातून बसणारी संख्या शोधायची आहे. त्या संख्या शोधत असताना आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी संख्या शोधत असताना कशा प्रकारे आपण विचार करायचा आहे हे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा करू. ठीक आहे. तर तीन संख्यांमध्ये साम्य आहे, एक संख्या मात्र त्या ठिकाणी वेगळी असते. तिन्हींमध्ये कोणतं साम्य आहे, त्याच्यामध्ये कोणतं सारखेपण आहे हे आपल्याला शोधायचंय. याच्यामध्ये फारसा वेळ न घालवता मी डायरेक्ट आता कंटेंट कर तुम्हाला घेऊन जातो की त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते त्या ठिकाणी घटक पाहावे लागतील. संख्यामध्ये त्या ठिकाणी गटात न बसणाऱ्या संख्या ज्या असतात त्या शोधताना आपल्याला साधारणपणे काही निकष त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवावे लागतील. ते निकष आहेत सम आणि विषम संख्या. पहिला जो निकष डोळ्यासमोर ठेवायचा आहे गटात न बसणाऱ्या संख्या कशा शोधायच्या, त्याच्यामध्ये पहिला जो निकष डोळ्यासमोर ठेवायचा आहे तो म्हणजे त्या चार संख्यांपैकी एखादी संख्या सम आहे का, तीन विषम आहेत का, किंवा तीन त्या ठिकाणी तीन सम आहेत का, एक विषम आहेत का, अशा प्रकारे पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे सम आणि विषम. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे जे आहे कसोटी, दुसरा जो त्या ठिकाणी भाग पाहायचा आहे, संख्या त्याच्यामध्ये नाही सापडली आपल्याला, गटात न बसणारी संख्या त्याच्यामध्ये सापडलेली नाही, अशा वेळेस आपण काय करणार, तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी मूळ आणि संयुक्त याच्याबाबत विचार करायला हवा. म्हणजे एकदम सोपे सोपे जे आपल्या त्या ठिकाणी एकदम सरळ सरळ आपण पाठ केलेले असतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या संख्या माहीत आहेत, अशा वेळेस आपण त्या ठिकाणी सम विषम नंतर मूळ आणि संयुक्तचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मूळ संयुक्त मध्ये देखील संख्या सापडलेली नाही आपल्याला, एक वेगळी संख्या सापडलेली नाही, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी वर्गसंख्या ज्या आपल्या पाठ आहेत वर्गसंख्यांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. ओके. वर्गसंख्याचा विचार करत असताना वर्गसंख्येमध्ये केव्हा केव्हा काय होतं की अधिक एक वजा एक म्हणजे वर्गसंख्या दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये समजा पाचचा वर्ग 25, त्याच्यामध्ये एक 26 मिळवल्या एक मिळवला असतो 26 झालेलं असतं, संख्या 26 झालेली असते. सातचा वर्ग 49, त्याच्यामध्ये एक मिळवला असतो 50 असते. तिसरा त्या ठिकाणी संख्या असते 8चा वर्ग 64, त्याच्यामध्ये 65 आणि 34 संख्या असते 99 असते समजा, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गसंख्येमध्ये एक मिळवला आहे आणि एखाद्यामधून त्या ठिकाणी एक वजा केला आहे. असं वर्गसंख्या तर त्या ठिकाणी आहेच, परंतु वर्गसंख्येमध्ये देखील त्याच्यामध्ये अधिक एक मिळवलेला असू शकतो किंवा काही मध्ये वजा एक केलेला असू शकतो, असा हा सगळा भाग आहे. ओके. त्यानंतर वर्गसंख्यांमध्ये देखील संख्या सापडल्या नाही, अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, अशा वेळेस आपल्याला घनसंख्यांकडे जायचं आहे. म्हणजे तो जो चार्ट आहे त्याच्यामध्ये कसा विचार करायचा आहे, त्या संख्यांबाबत कसा विचार करायचा तो चार्ट मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर घनसंख्यांमध्ये जायचं आहे. घनसंख्यांमध्ये त्या ठिकाणी काही घनसंख्येमध्ये त्या ठिकाणी अधिक एक वजा एक पुन्हा असू शकतात किंवा घनसंख्येमध्ये त्या संख्या मिळवल्या जाऊ शकतात, त्याच्याबाबतची उदाहरणं आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. ओके. त्याच्यानंतर जो आहे समजा सम विषम, मूळ संयुक्त, वर्गसंख्या, घनसंख्या, याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळे निकष वापरून आपल्याला संख्या सापडेल नाही, तर त्या ठिकाणी निराश होण्याचं काही कारण नाही. त्याच्यानंतर आपल्या त्रिकोणी संख्या आपल्या पाठांतर आहे. त्रिकोणी संख्या आपण त्या ठिकाणी पाठ केल्या असतात, जवळपास एक 100-200 पर्यंत त्रिकोणी संख्या आपल्या असतातच, है की नाही. मग त्रिकोणी संख्याबाबत विचार करायचा की ह्या त्रिकोणी संख्यांच्या गटामधील काही संख्या आहेत का, तर त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी आपल्याला सापडतात, सापडल्या जर नाहीत तर त्याच्यानंतरच पुढे काय करायचंय, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कसोट्यांचा वापर करायचा आहे.
म्हणजे पहिल्यांदा सम विषम पहा, नंतर मूळ संयुक्त पहा, नंतर वर्गसंख्या त्याच्यामध्ये अधिक एक वजा एक मिळवा, नंतर घनसंख्या अधिक एक वजा एक मिळवा, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्येमध्ये देखील गटात न बसणारी संख्या सापडलेली नाही अशा वेळेस काय करायचे, कसोऱ्यांचा वापर करायचा आहे. मग कसोऱ्या वापरत असताना कोणकोणत्या कसोऱ्यांचा वापर करायचा आहे, कसोऱ्या वापरत असताना तीनची कसोटी पाहायची आपल्याला, चारची कसोटी पाहायची आपल्याला, पाचची, सहा, सातची कसोटी एक पाहायची आपल्याला, कारण का त्याच्यामध्ये थोडस वेगळे पण आहे. सातची कसोटी तुम्हाला मी सांगणार आहे की कशी आहे, आठची कसोटी, नऊची कसोटी, दहा आणि अकराच्या कसोट्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला संख्या सापडली नाही, कदाचित आपण असं घरूयात की त्याच्यामध्ये सुद्धा गटात न बसणारी संख्या आपल्याला सापडली नाही, तर कसोट्यानंतर त्या ठिकाणी अंकांची बेरीज त्या ठिकाणी करून पाहिजे. आपण सगळ्या अंकांची बेरीज त्या ठिकाणी सारखी आहे का, काही त्याच्यामध्ये काही संख्यांची बेरीज सारखी आहे का, एखादी संख्या आहे की त्याची बेरीज वेगळी येते का, असा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. ओके, ती तीनच्या कसोटीमध्ये आपल्याला मिळतच. त्याच्यानंतर अंकांची वजाबाकी आपण करून पाहिजे की एखादी संख्या असते समजा 73 आहे, त्याच्यानंतर 37 घेतली, समजा 73 मधून 3 आणि 7 त्या ठिकाणी वजाबाकी जर केली, 7 आणि 3 ची, त्या 37 मध्ये 3 आणि 7 ची वजाबाकी जर केली तर उत्तर 4 मिळतं आपल्याला, बरोबर. मग अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी बेरीज सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर अंकांचा गुणाकार देखील आपल्याला केव्हा केव्हा करावा लागेल की एखादी संख्या असते त्याच्यामध्ये 4 संख्या दिल्या असतात प्रश्नामध्ये, प्रश्नामध्ये 4 संख्या दिल्यानंतर त्या ठिकाणी आपले सगळे निकष लावतो, परंतु निकष लावल्यानंतर सुद्धा आपल्याला गटात न बसणारं पद ओळखता येत नाही, अशा वेळेस आपण अंकांचा गुणाकार करून पाहायचा आहे. कधी कधी त्या ठिकाणी अंकांचा भागाकार देखील महत्वाचा आहे. अंकांचा भागाकार म्हणजे 8 आणि 82 मध्ये 8 आणि 2 म्हणजे त्या ठिकाणी 2 ने 8 ला भाग जातोय, 9 93 मध्ये त्या ठिकाणी 9 आणि 3 येते, 3 ने त्या ठिकाणी 9 ला भाग जातोय, अशा प्रकारे आपल्याला, किंवा 8 आणि 4 84 मध्ये त्या ठिकाणी 8 ने 4 ला ते 8 ला त्या ठिकाणी 4 ने भाग जातोय, अशा प्रकारे आपल्याला अंकांचा भागाकार देखील करावा लागणार आहे. किंवा किंवा मोठ्या मोठ्या संख्या येतात, मोठ्या संख्या आल्या म्हणजे त्या ठिकाणी 4 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, अशी उदाहरणं तर फार सोपे असतात. कारण मोठ्या संख्यांमध्ये काय असतं की अंकांची त्या ठिकाणी आदला बदल केली असते. म्हणजे पहिल्या त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये की पहिल्या एकक स्थानचा जो अंक आहे तो दुसऱ्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी दशक स्थानला गेलेला असेल, तिसऱ्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी 1000 स्थानला, 1000 स्थानला गेलेला असेल, अशा प्रकारे अंकांची आदला बदल सुद्धा केली जाते. आणि एक महत्वाचं तुम्हाला सांगायचंय की समजा हे सगळे निकष वापरून जर आपल्याला त्या ठिकाणी तरी उदाहरण सापडले नाही, उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळाले नाही, अशा वेळेस मात्र आपण त्या ठिकाणी पाढ्यातील संख्यांचा देखील विचार करायचा आहे. मग आपले पाढे पाठांतर पाहिजे, म्हणजे पाढे पाठांतराला याच्यामध्ये अतिशय महत्व आहे. कारण का त्याच्यामध्ये 13 पाढ्यामधील संख्या येऊ शकतात, साधारणपणे ऑड ज्या हे आहेत नाही का, 13 आहे, 17 आहे, 19 पाढा आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पाढ्यांमध्ये संख्या येऊ शकतात. 23 पाडा आहे, 27 आहे, 29 आहे, अशा पाड्यातील संख्या त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे 3 संख्या त्याच्यामध्ये येतात, 1 संख्या त्या ठिकाणी त्या पाड्यामध्ये नसते. अशा वेळेस गटात न बसणाऱ्या संख्या शोधत असताना त्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत जर सारासर विचार केला आपण, किंवा क्रमपद्धतीने विचार जर केला, तर आपण सुद्धा त्या ठिकाणी गोंधळात पडणार नाही आणि उत्तर अगदी सहजासहजी आपल्या समोर येईल. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा ते कोणते निकष आहे गटात बसण्यासाठीचे है की नाही ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मी ते त्या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वर त्या ठिकाणी लिहून देतो, तुम्हाला तुम्ही काय करायचंय ते लिहून घ्यायचे आहे. गटात बसणारे संख्या, त्याच्यामध्ये जो पहिला जो निकष आहे, पहिला जो भाग आहे, तो पहिला भाग आहे की सम विषमवर विचार करायचा. आपल्याला प्रश्न आला की गटात न बसणारी संख्या शोधायची आहे, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सम आणि विषम, बरोबर. सम आणि विषम सुरुवातीला आपण काय करूयात, सगळे निकष लिहून घेऊयात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण उदाहरणं घेऊन त्या निकषावर कशा प्रकारे आपण विचार करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. जेणेकरून ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्या गटाकडनं बसणाऱ्या प्रश्नाकडे जातो, या पद्धतीने जर आपण गेलो तर आपलं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला अपेक्षित उत्तर मिळणार आहे. केव्हा केव्हा काय होतं, गटात न बसणाऱ्या संख्यांमध्ये 2-2 निकष लागू शकतात, ते दोन्ही बरोबर असतात, ठीक आहे. असं बऱ्याच वेळा झालं आहे की काही बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये 2-2, 3-3 पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिलेले आहेत. ओके,
दुसरा जो निकष आहे, पहिला निकष झाल्यानंतर समान विषम, दुसरा जो निकष आहे तो आहे मूळ आणि संयुक्त आहे. ओके, मूळ आणि संयुक्त आहे. म्हणजे तीन संख्या जे मूळ असतात, एक संख्या संयुक्त असते, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी संयुक्त संख्या निवडायची आहे. किंवा तीन संयुक्त संख्या असतात, एक मूळ असते, अशा वेळेस तुम्ही मूळ संख्या देखील निवडू शकतात. कारण तीन संयुक्त आहे, तीन ठिकाणमध्ये साम्य आहे, एकच फक्त मूळ आहे, अशा वेळेस देखील तुम्ही निवडू शकता. तुमचं उत्तर बरोबर त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाते. ओके, त्याच्यानंतर आहे पुढे आहे वर्गसंख्या. वर्गसंख्येमध्ये आपल्याला फक्त वर्गसंख्या विचारात घेऊन चालणार नाही. वर्गसंख्येबाबत तुम्हाला ती वर्गसंख्यामध्ये एक मिळवलेला आहे का, किंवा एखाद्या वर्गसंख्येमध्ये एक वजा केलेला आहे का, ते देखील पाहावं लागणार आहे. म्हणजे वर्गसंख्या आपल्या डोळ्यासमोर असल्या पाहिजेत नेहमी, बरोबर. त्या वर्गसंख्येमध्ये त्या ठिकाणी आजूबाजूची संख्या जरी आल्या तरी ते आपल्याला शोधता आल्या पाहिजे. ओके, मग त्याच्यामध्ये वर्गसंख्येमध्ये अधिक एक मिळवणं, वजा एक मिळवणं, वर्गसंख्येमध्ये तीच संख्या मिळवणे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्गसंख्येबाबत आपण विचार करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर वर्गसंख्येबाबत आणखी काय, की सगळ्यांचे वर्ग दिलेले आहेत. समजा पाचचा वर्ग दिला आहे, सातचा वर्ग दिला आहे, नऊचा वर्ग दिला आहे आणि एक दहाचा वर्ग दिला आहे, बरोबर. मग अशा वेळेस त्या ठिकाणी संपूर्ण वर्गसंख्या तर दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये मग पाच ही त्या ठिकाणी विषम संख्या आहे, सात ही विषम संख्या आहे, नऊ ही विषम संख्या आहे आणि मग दहा ही सम आहे. मग बाकी विषम संख्यांचे वर्ग आहे, दहा समसंख्येचा वर्ग, दहा ही समसंख्या आहे त्यामुळे दोन समसंख्येचा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला सम आणि विषम देखील याच्यामध्ये पाहावं लागणार आहे. ओके, वर्गसंख्या ज्यावेळेस सगळ्या येतात त्यावेळेस. त्याच्यानंतर आहे घनसंख्या. घनसंख्या, तुम्हाला घनसंख्या एक ते दहा पर्यंत पाठ असण्याचा प्रश्नच येत तुमचा येत नाही, कारण तुम्ही सगळे राज्य गुणवत्तेचे विद्यार्थी आहात. त्यामुळे घनसंख्या नजरेसमोर पाहिजे की घनसंख्या त्या ठिकाणी ओळखायच्याच आहे, परंतु घनसंख्येच्या आजूबाजूच्या संख्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आल्या पाहिजे. कारण त्या घनसंख्येमध्ये केव्हा 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 अधिक एक केलं जातं, केव्हा केव्हा वजा एक केलं जातं, किंवा घनसंख्येमध्ये तीच संख्या त्या ठिकाणी मिळू जाते. जसं की त्या ठिकाणी तीनचा घन 27 आहे, 27 आणि 3 30, 30 असा पर्यायामध्ये 30 असतो, पहिल्यांदा 30 आहे. नंतर 5 घन 125, 125 अधिक त्या ठिकाणी 5 म्हणजे 130. अशा प्रकारे आपल्याला घनसंख्येमध्ये तीच संख्या मिळवलेली आहे का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी घनसंख्या अधिक एक वजा एक किंवा घनसंख्येमध्ये तीच संख्या, त्या ठिकाणी असा एक निकष असला आपला असू शकतो. त्याच्यानंतर आहे पाचवा जो निकष आहे, तुम्ही निकष लिहून घ्या, याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस याच्यानुसार जाल, प्रत्येक ज्यावेळेस गटात न बसणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे, तुम्ही पहिला निकष डोळ्यासमोर आणला पाहिजे, दुसरा निकष डोळ्यासमोर आणला पाहिजे, तिसरा निकष डोळ्यासमोर आणला पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी एकदम नाही का, म्हणजे अचानकच एखादे प्रश्नाकडे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो आणि आपल्याजवळ ज्यावेळेस प्लॅन नसतो त्यावेळेस आपण तिथं गडबडतो. आणि थोडक्यात जे सोपं त्या ठिकाणी असतं तो भाग सोडून आपण अवघडाचा विचार जास्त करतो, अवघड प्रक्रियेकडे आपण जास्त त्या ठिकाणी कठीणाकडे आपण जास्त जास्त प्रमाणावरती जातो. ठीक आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या समोर गटात न बसणारी संख्या शोधत असताना आपल्या समोर ते सगळे निकष पाहिजे. त्याच्यानंतर आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी पाठांतर असतातच, कारण त्रिकोणी संख्या आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी गणिताच्या प्रकरणामध्ये सातव्या प्रकरणामध्ये त्रिकोणी संख्या झालेली आहे, त्याच्या सूत्रासहित झालेला आहे, मी त्याच्यावरती त्या ठिकाणी जास्त बोलणार नाही. त्रिकोणी संख्या दिली असतात, तीन एक नसते, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की गटात न बसणारी संख्या म्हणून शोधायची आहे. ओके, त्रिकोणी संख्या नसलेली संख्या. त्याच्यानंतर आहे सहावा निकष महत्वाचा आहे, तर याच्यावर परीक्षेमध्ये बऱ्याच अंश काय आलेले प्रश्न आलेला आहे. सहावा जो निकष आहे, समजा हे पाच निकष आपण त्या संख्यांमध्ये लावून पाहिले आहे, बरोबर, पण पाच निकषामध्ये संख्या त्या ठिकाणी बाजूला गेलेली नाही, अशा वेळेस सहावा निकष काय आहे, तर सहावा निकष आहे कसोट्या. आपण कसोट्यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मग कसोट्यांचा वापर करत असताना कोणकोणत्या कसोट्यांचा वापर करायचा आहे, 3 ते 11 पर्यंत कसोट्यांचा वापर करायचा आहे. आता त्याच्यामध्ये सातची कसोटी महत्वाची आहे. सातची कसोटी फक्त तुम्हाला एक रिवाइज करतो मी. सातच्या कसोटीमध्ये त्या ठिकाणी एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची आहे, ती उरलेल्या अंकातून वजा करायची आहे आणि त्या ठिकाणी सातने काय करायचंय, भाग द्यायचा आहे, बरोबर. त्यानंतर 11ची कसोटी आहे. 11ची कसोटी कशी आहे, 11च्या कसोटीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कसोट्यांच्या भागामध्ये शिकवलेलं आहे, तरी देखील 11च्या कसोटीमध्ये विषमसांच्या अंकांची बेरीज
समस्तांच्या अंकांची बेरीज, यांची बेरीज करायची आहे. त्यांची वजाबाकी जर त्यातली जर फरक जर शून्य आणि अकराच्या पटीमध्ये जर आला तर त्या ठिकाणी अकराची कसोटी त्या ठिकाणी आपल्याला बसून जाते. बरोबर. म्हणजे कसोट्या वापरत असताना आपल्याला तीन पासून तर अकरा पर्यंत कसोट्यांचा विचार करायचा आहे. मित्रांनो, या प्रकरणामध्ये वेळ लागतो, याची हा जो भाग आहे गटात न बसणाऱ्या संख्या, कारण बुद्धिमत्तेमध्ये सर्वात चॅलेंजिंग जो भाग आहे तो संख्यांवर आधारित आहे. बरोबर. त्यामुळं राज्य गुणोत्तर देण्यासाठी आपल्याला किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गटात न बसणाऱ्या संख्या किंवा संख्या हा जो भाग आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त विचार करायचा आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक प्लॅन पाहिजे, तो प्लॅन मी तुम्हाला देत आहे. समविषम झालं पहिला, दुसरा मूळ संयुक्त आहे, तिसरा वर्गसंख्या अधिक एक वजा एक. वर्गसंख्येमध्ये तीच संख्या मिळवली जाऊ शकते किंवा वजा केली जाऊ शकते. काही ठिकाणी वर्गसंख्या दिल्यास चारही, त्यावेळेस समविषमचे वर्ग आहेत का ते पाहायचे. ओके. घनसंख्या, घनसंख्येमध्ये त्या ठिकाणी अधिक एक वजा एक सहजासहजी प्रश्न देत नाही, सरळ सरळ घनसंख्या कधी नसतात. बरोबर. एकदम त्या ठिकाणी आता सरावाच्या माध्यमातून तुम्ही जातात तर सरावाच्या माध्यमामध्ये आपण त्या ठिकाणी घनसंख्यांच्या बाबत त्या ठिकाणी काही प्रश्न आलेले असतील, परंतु ज्यावेळेस फायनल पेपर येतो त्यावेळेस संपूर्ण त्या ठिकाणी सरळ सरळ घनसंख्या दिलेली नसतात. अशा वेळेस काय, अशा वेळेस घनसंख्येमध्ये त्या ठिकाणी अधिक एक वजा एक त्या ठिकाणी सूत्र अवलंबलेलं असतं, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरोबर. नंतर आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यामध्ये संख्या सापडली नाही, कसोट्यांचा वापर करायचा, कसोट्यामध्ये देखील संख्या सापडलेली नाही. आता मात्र आपली कसोटी लागते की आता करायचं काय, तर त्याच्यामध्ये पहा सातव्या क्रमांकाचा जो भाग आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित सातव्या क्रमांकाचा जो भाग आहे तो सातवा आहे की संख्यांची, संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जी संख्या दिलेली असते त्याच्यामधील अंकांची बेरीज सारखी येते का, त्याच्यामधील अंकांची बेरीज सम येते का, एखाद्याची विषम येते का, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजेच तुम्हाला जर गटात न बसणारी संख्या शोधायची असेल तर त्याच्यामध्ये हा क्रम घेऊन तुम्हाला जावं लागेल. आणि मला खात्री आहे की हा ज्यावेळेस तुम्ही क्रम घेऊन जाल त्यावेळेस गटात न बसणारी संख्या तुम्हाला सहज, अगदी सहज असेल त्या ठिकाणी सापडेल. ओके. सातवा निकष झालेला आहे, मग आठव्यामध्ये काय करायचं आता हे लिहून घेत असेल कदाचित तुम्ही, तर या ठिकाणी काय करतो आता आठव्या निकषाकडे जातोय. आठव्या निकषाकडे जातोय मी. आठवा जो निकष आहे तो आहे त्या ठिकाणी संख्येतील अंकांची वजाबाकी. संख्येतील अंकांची वजाबाकी, त्याच्यावरचे उदाहरण आपण घेणार आहोत, त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार आहोत, परंतु निकष पहिल्यांदा काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा क्रम कसा आहे ते पण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. संख्येतील अंकांची वजाबाकी आपल्याला करायची आहे, तर अंकांची वजाबाकी जर सारखी येत असेल, तीन अंकां त्या ठिकाणी तीन संख्येमध्ये वजाबाकी सारखी येते, तर त्या ठिकाणी आपला पर्याय हा चौथा असेल किंवा त्या ठिकाणी चौथी संख्या आपली वेगळी येते. बरोबर. त्यानंतर पहा नऊवा अंकाचा गुणाकार. केव्हा केव्हा काय होतं की सगळे निकष वापरून पाहिले आहेत परंतु आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही की नेमकं करायचं काय त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस अंकांचा गुणाकार आपला समान येतो का ते देखील आपण उदाहरण घेणार आहोत. अंकांचा गुणाकार, अंकांचा गुणाकार हा सारखा येऊ शकतो. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एकेका टप्प्यावरती, प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक निकष त्या ठिकाणी वापरून आपल्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर आहे दहावा जो निकष आहे तो आहे अंकांचा भागाकार. हे फार तुरळक उदाहरण येतात, अंकांचा भागाकार फार तुरळक उदाहरण येतो. तरी पण एक लक्षात असू द्या की त्या ठिकाणी समजा 82 आहे, त्यानंतर 64 आहे, त्यानंतर त्या ठिकाणी 84 आहे, 93 आहे, अशा वेळेस किंवा त्या ठिकाणी 63 आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी समविषममध्ये निघते, परंतु या ठिकाणी काय होतं की हे अंकांचा त्या ठिकाणी भाग जातो इथं, आहे की नाही, 4 ने 8 ला भाग जातोय, 6 ने 3 ला भाग जातोय, 2 ने 8 ला भाग जातोय, ही संख्या पण त्या ठिकाणी निघते, ही समविषममध्ये निघते. या पद्धतीने आपल्याला काय करायचं उदाहरणाकडे त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके. म्हणून अंकांचा भाग हे फार तुरळक येतं, हे फार रेअर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 11वा जो निकष आहे तो आहे पाढ्यातील संख्या, तो पाढ्यातील संख्या हा निकष आहे.
की मित्रांनो त्या ठिकाणी अकरावी निकषामध्ये कधी केव्हा केव्हा काय झालं होतं, एका परीक्षेला त्या ठिकाणी 29 पाडा आला होता आणि 29 गुणिले 11 म्हणजे 29 चा 10 पर्यंत पाडा आपल्याला पाठ आहे, 29 गुणिले 10 290, पण 29 गुणिले 11 देखील आलेलं होतं काही परीक्षेमध्ये, म्हणजे पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये जर प्रश्न पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजे पाड्यातील जो त्या ठिकाणी संख्या आहे त्या संख्या निश्चितपणे त्या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतात आणि आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं प्रश्नाचं उत्तर देखील सापडलं पाहिजे. पाड्यातील संख्या असतात, 3 संख्या पाड्यामध्ये असतात, 1 पाड्यामध्ये त्या बसत नाही. पाड्यातील संख्या म्हणजे त्या संख्येच्या पटीमधील संख्या असते, बरोबर. त्याच्यानंतर आहे अंकांची मोठ्या संख्या असते, मोठ्या जर संख्या असतात, 4 अंकी संख्या त्याच्यामध्ये अंकांची आदला बदल केलेली असते, म्हणजे अंकांची आदला बदल म्हणजे नेमकं काय, त्याच्या स्थानांची आदला बदल केली असते. समजा 1, 4, 3, 2 1432 दुसरा त्या ठिकाणी संख्या असते 2314 तिसरी संख्या असते 4132 आणि चौथी संख्या असते 4232 अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस त्या ठिकाणी पहा हा जो अंक आहे 1 तो 3 संख्यांमध्ये आया, त्या ठिकाणी ह्या संख्येमध्ये मात्र तो अंक नाही, 4 सगळ्यांमध्ये आहे, 3 सगळ्यांमध्ये आहे, 2 सगळ्यांमध्ये आहे, परंतु 1 मात्र सगळ्यांमध्ये नाही, तो 4 संख्येमध्ये नाही, याला म्हणतात की अंकांची अदला बदल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे 12-13 निकष वापरून त्याच्यानंतर काही सापडलं नाही कदाचित तर 1-1 स्थानचा अंक समान आहे का ते देखील आपल्याला पाहावं लागेल. याच्याही पलीकडे जाऊन गटात न बसणाऱ्या संख्यांमध्ये काय येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये रोमन संख्याचिन्ह येऊ शकतात. रोमन संख्याचिन्हामध्ये त्या ठिकाणी आपण चिन्हांवरून त्या संख्या शोधायच्या आहेत, त्या लिहिल्यानंतर त्या सम आहेत का, त्या विषम आहेत का, ते देखील आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे रोमन संख्या व चिन्हाबाबत त्या ठिकाणी 12 निकष ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्याही पलीकडे ज्यावेळेस जायची आपल्याला वेळ येते गटात न बसणाऱ्या संख्यांमध्ये, गटात न बसणाऱ्या संख्यांमध्ये त्या ठिकाणी रोमन अंक, रोमन संख्याचिन्ह, रोमन संख्या चिन्ह देखील येतात की 4 रोमन संख्या चिन्ह दिली जातात आणि सांगितलं जातं गटात न बसणारी त्या ठिकाणी संख्या किंवा पद ओळखा, गटात न बसणारे पद त्या ठिकाणी ओळखायचं आहे किंवा संख्या ओळखायची आहे. अशा वेळेस रोमन संख्यावरनं त्या ठिकाणी त्या संख्या आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही कन्वर्जन करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या सम आहेत की विषम आहेत हे देखील त्या ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल. त्यानंतर अपूर्णांकांच्या बाबत एक येते, अपूर्णांक कसे ओळखायचे, अपूर्णांक दिलेले असतात गटात न बसताना त्या ठिकाणी अपूर्णांक शोधायचा आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक आहेत का, अपूर्णांकामध्ये आपल्याला काय काय भाग पाहता येईल, अंशाधिक आहे का तो, तो छेदाधिक आहे का, त्याच्यामध्ये अंशाधिक छेदाधिक पाहिल्यानंतर आपल्याला अंश आणि छेदाची बेरीज देखील त्या ठिकाणी पाहावं लागेल. अंश आणि छेदाची बेरीज सारखी येते का, बरोबर, 3 अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदाची बेरीज सारखी येते आणि 4 अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदाची बेरीज मात्र भिन्न येते. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अंश आणि छेदाची बेरीज देखील त्या ठिकाणी करावं लागेल. तसं त्या ठिकाणी अंश आणि छेदाची बेरीज कुठलाही त्या ठिकाणी ऑपरेशन नाही, तसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्यावेळेस अपूर्णांकाची आपण करतो अंश आणि छेदाची बेरीज कुठेही करत नाही, परंतु गटात न बसणाऱ्या संख्यांमध्ये मात्र आपल्याला अंश आणि छेदाची बेरीज सारखी येते हे देखील आपल्याला पाहावं लागेल. ओके, म्हणजे वेगळ्या प्रकारचा निकष, एखाद्या संख्येमध्ये एखाद्या त्या ठिकाणी संख्येमध्ये वेगळं काही आहे का लपलेलं, किंवा 3 संख्यांमध्ये ते काय साम्य आहे आणि 4 संख्येमध्ये काय वेगळेपण आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. हे देण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही मोठ्या त्या ठिकाणी पदावरती जाणार आहात, मोठ्या त्या ठिकाणी याच्यावरती काम करणार आहात, त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाकडे तुम्हाला काय करायचंय विविध अंगाने पाहायचं आहे, म्हणून हा सगळा भाग तुमच्यासाठी दिलेला आहे, याचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी तो आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे त्यांची बेरीज करायची, अपूर्णांकांची अंश आणि छेदाची बेरीज करा, अंश आणि छेदाची वजाबाकी करा, अंश आणि छेदाचा गुणाकार करा, अंश आणि छेदाचा त्या ठिकाणी भागाकार करायचा,
अंशाने छेदाची त्या ठिकाणी भागाकार करायचा. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर अपूर्णांक जर आले तर अंशाधिक अपूर्णांक आहे का, छेदाधिक अपूर्णांक आहेत का, तीन छेदाधिक असतात एक अंशाधिक असतो तो अंशाधिक त्या ठिकाणी बाजूला करायचा आहे, तीन अंशाधिक असतात एक छेदाधिक असतो तो त्या ठिकाणी आपण बाजूला करायचा आहे गटात बसतो पदामध्ये, त्याचे त्या ठिकाणी अंशाने छेदाची बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे, गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे, अशा प्रकारे आपण अपूर्णांकामध्ये देखील विचार करणार आहोत. घड्याळातील वेळ दिली जाते केव्हा केव्हा, मध्यान्ह पूर्वची वेळ, मध्यान्होत्तराची वेळ, अशा प्रकारे त्या ठिकाणी काही 12 तासी घड्याळामधील वेळ असतात, काही 24 तासी घड्याळामध्ये, एखादी 24 तासी घड्याळामध्ये वेळ असेल, हा देखील आपल्याला त्या ठिकाणी विचार आहे. त्यानंतर मूळ संख्यांमध्ये दुर्मूळ संख्यांच्या जोड्या तुम्हाला माहित आहे. तर अशा प्रकारे जे आपण निकषावरती काम करणार आहोत ते 12-13 निकषाने या रोमन संख्या चिन्ह अपूर्णांकावरील भाग आणि त्या ठिकाणी घड्याळातील वेळा याच्या पलीकडे त्या ठिकाणी शक्यतो प्रश्न पडत नाही. तर मी ते 12-13 निकष पुन्हा रिवाइज करतो. समविषम संख्या, त्यानंतर मूळ संयुक्त संख्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वर्ग संख्येमध्ये तीच संख्या मिळवणं, वजा करणं, वर्ग संख्येमध्ये अधिक एक करणं, वजा एक करणं, त्याच्यानंतर घनसंख्या, घनसंख्येमध्ये अधिक एक करणं, वजा एक करणं, किंवा घनसंख्येमध्ये तीच संख्या मिळवणं किंवा घनसंख्येतून तीच संख्या वजा करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कसोट्या, कसोट्यामध्ये 2 कसोटी वापरण्याची आवश्यकता नाही कारण त्या ऑलरेडी आपण समविषम मध्ये 2 कसोटी वापरलेली असते, 3, 4, 5, 6 त्याच्यात 6 देखील वापरण्याची आवश्यकता नाही कारण 2 जर बसत नसेल तर 6 देखील वापरण्याची आवश्यकता नाही. 7, 8, 9, 10 त्या 11 पर्यंत कसोट्या त्या ठिकाणी वापरायला लागतात. अंकांची बेरीज, अंकांची वजाबाकी करा, अंकांचा गुणाकार करा, अंकांचा भागाकार करा. त्याच्यानंतर पाढ्यातील संख्या शोधायची आहे, अंकांची आदला बदल एका संख्येमध्ये केली ते पाहायचे. एक एक स्थानच्या अंक त्या ठिकाणी काहीच सापडलं नाही, काहीच सापडलं नाही, एक एक स्थानच्या अंक समान आहे का, अशा प्रकारे तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणच्या विचारांना चालना द्याल ज्या प्रकारे त्या प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर येणार आहे. केव्हा केव्हा त्या ठिकाणी एकाच ह्या प्रश्नामध्ये, या प्रश्नामध्ये खासियत अशी आहे की एखाद्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी सगळेचे सगळे पर्याय येऊ शकतात. म्हणजे समविषम मध्ये तो बसू शकतो, वर्ग संख्यामध्ये तो बसू शकतो, एखाद दुसरा पर्याय वर्ग संख्यामध्ये येईल, त्रिकोणी संख्यामध्ये तिसरा प्रकार येऊ शकतो, त्या ठिकाणी कसोट्यांमध्ये चौथा प्रकार येऊ शकतो, नाही का, चौथा पर्याय त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला जे भावेल, तुम्हाला जे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये क्लुप्ती सापडेल, निकष वापरून त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर येईल, परंतु तुमचं उत्तर जे आहे ते एकदम समर्पक पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्पष्टीकरण देता आलं पाहिजे की नाही, याच्यामध्ये या 4 भाग जाणाऱ्या संख्या आहेत, या 8 भाग जाणाऱ्या संख्या आहेत, या 11 भाग जाणाऱ्या संख्या आहेत, एखादा विद्यार्थी हा समविषम आहे, परंतु हा सगळा संमिश्रपणा त्या ठिकाणी बाजूला ठेवून आपल्याला जर आपण त्या योग्य ट्रॅकने योग्य निकषाने जर गेलो तर निश्चितपणे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडेल. तर आपण काय या ठिकाणी उदाहरणं घेणार आहोत, ठीक आहे. पहिलं उदाहरण घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, पहिलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये 4 संख्या आहेत, 35 आहे, 8 आहे, 6 आहे आणि 40 आहे. 35, 8, 6 आणि 40 अशा प्रकारे त्या ठिकाणी संख्या आहेत. मग या संख्यांमध्ये गटात न बसणारी संख्या कोणती आहे असा प्रश्न आहे. 35, 8, 6 आणि 40 पाहिल्यानंतर बरोबर गटात न बसणाऱ्या संख्या किंवा गटात न बसणारं पद ज्यावेळेस आपण ओळखायचं आहे त्यावेळेस आपल्याला जे 12-13 निकष आहेत ते डोळ्यासमोर त्या ठिकाणी आले पाहिजे, त्याची क्रमबद्ध पद्धतीने मांडणी आपल्याला आली पाहिजे. बरोबर, पहिला जो निकष आहे तो सम आणि विषम, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 35 ही त्या ठिकाणी विषम संख्या आहे आणि 8, 6 आणि 40 ह्या समसंख्या आहे. 35 ही विषम संख्या आहे आणि 8, 6 आणि 40 ह्या समसंख्या आहेत. अशा वेळेस आपल्याला पहिल्याच निकषामध्ये या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे की सम आणि विषम. बरोबर, याच्यामध्ये आणखी वेगळ्या प्रकारचे निकष लागू शकतात, परंतु ज्यावेळेस आपण टप्प्याने जाणार आहोत, क्रमाने जाणार आहोत, त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे या ठिकाणी पटकन येतं, त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर सापडतं, ठीक आहे. दुसरं त्या ठिकाणी उदाहरण घेतोय आता,
म्हणजे आपली जी त्या ठिकाणी आपण निकषांचा जो क्रम लावला आहे तो क्रम मात्र त्या ठिकाणी डोळ्यासमोरून बाजूला होऊ द्यायचा नाही. ओके, दुसरा आहे की 26 आहे, 50 आहे, 26 आहे, 50 आहे, 65 आहे आणि 99 आहे. आता मित्रांनो या संख्येमध्ये गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. बरोबर, गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. मग आपला त्या ठिकाणी आपण जे 12-13 निकष पाहिले आहेत त्याचे त्या ठिकाणी डोळ्यासमोर ते निकष क्रमाने आणायचे आहेत. ते निकष आहे, पहिला आहे सम आणि विषम. सम आणि विषम मध्ये त्या ठिकाणी दोन संख्या सम आहे, दोन संख्या विषम आहे, निकष बसणार नाही. बरोबर, त्यानंतर आहे मूळ आणि संयुक्त. मूळ आणि संयुक्त मध्ये या सगळ्या संख्या त्या ठिकाणी कशा आहेत, या सगळ्या संख्या संयुक्त आहेत, निकष बसत नाही. तिसरा जो निकष आहे त्याच्यामध्ये आहे वर्ग संख्या. वर्ग संख्येमध्ये अधिक एक वजा एक करायचं आपल्याला. बरोबर, वर्ग संख्येमध्ये अधिक एक वजा एक करायचा आहे. मग वर्ग संख्या पाहायचं आपल्याला, याच्या जवळपास वर्ग संख्या आहेत का, तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्या जवळपासच्या वर्ग संख्या तुम्हाला सापडतील. 26 जवळपासची वर्ग संख्या आहे 25 आहे, 50 जवळपासची वर्ग संख्या आहे 49 आहे, 65 जवळची वर्ग संख्या आहे 64 आहे आणि 99 जवळपासची वर्ग संख्या जी आहे ती आहे 100 आहे. अशा वेळी बालकांनी आपल्याला विचार करावा लागेल, अजिबात गोंधळून त्या ठिकाणी जायचं नाही, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी रस्ता आपला भरकूट द्यायचा नाही. एकदम त्या ठिकाणी जसं आपल्याला त्या ठिकाणी निकष सांगितलेले आहेत त्या निकषाप्रमाणेच आपल्याला जायचं आहे. ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण, अरे ह्या तर वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहेत, मग आता काय आहे, तर हे 26 जवळ आहे 25, 25 जवळची 26 आहे, 49 जवळची त्या ठिकाणी 50 आहे, 64 जवळची त्या ठिकाणी 65 आहे आणि 100 जवळची 99 आहे. मग हे कशाचे वर्ग आहेत त्या ठिकाणी, पाचचा वर्ग. पाचचा वर्ग अधिक एक केला आहे 26 म्हणजे, 50 म्हणजे 7चा वर्ग अधिक एक केला आहे. बरोबर, 65 म्हणजे त्या ठिकाणी 8चा वर्ग 64 अधिक एक केला आहे आणि या ठिकाणी 99 मध्ये काय आहे, तर 99 मध्ये 10चा वर्ग त्यातून एक वजा केला आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी पहा, वर्ग संख्या अधिक एक किंवा वजा एकचा भाग जो आहे तो मी त्या ठिकाणी क्रमामध्ये आपण सांगितलेला आहे, निकषामध्ये सांगितलेला आहे, त्याचा वापर या ठिकाणी आपण करतोय. आता त्याचा वापर या ठिकाणी आपण करतो कसा, 25च्या म्हणजे जी वर्ग संख्या त्याच्यामध्ये एक मिळवला, 49 मध्ये एक मिळवला, 64 मध्ये एक मिळवला, परंतु 100 मधून मात्र एक वजा केला आहे, म्हणून आपलं त्या ठिकाणी याच गटात न बसणारं जे पद आहे त्याच्यामध्ये जे उत्तर येते ते आहे त्या ठिकाणी 99. तर मित्रांनो तिसऱ्या निकषाचा वापर केला, समविषम मध्ये बसलेले नाही संख्या, मूळ संयुक्त मध्ये संख्या बसलेले नाही, वर्ग संख्यामध्ये संख्या बसलेल्या आहेत. वर्ग संख्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट वर्ग संख्यामध्ये न बसता वर्ग संख्येमध्ये अधिक एक वजा एक मध्ये संख्या बसलेल्या आहेत. बरोबर, म्हणजे या प्रकारे आपल्याला प्रश्नाकडे जायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी प्रत्येक जो त्या ठिकाणी गटात न बसणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत त्याच्यामध्ये ते 12-13 निकष त्या ठिकाणी तुम्ही लावा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही अशी माझी त्या ठिकाणी खात्री आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. आहे 64 आहे, 47 आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आणखी एक आहे 47 आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, आता याच्यामध्ये आपल्याला गटातून बसणारी संख्या शोधायची आहे. पहिला जर त्या ठिकाणी निकष पाहिला, पहिला निकष, तो पहिला निकष आहे सम आणि विषम. बरोबर, सम आणि विषमचा, ही विषम आहे, ही सम आहे, सम आणि विषम आहे, दोन सम आणि दोन विषम. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी गटातून बसणारी संख्या येणार नाही. दुसरा निकषाकडे जाऊया. दुसरा जो निकष आहे त्याच्यामध्ये आहे मूळ संयुक्त.
मूळ संयुक्त मध्ये आपण त्या ठिकाणी इथं ही त्या ठिकाणी मूळ संख्या आहे 81 मूळ संख्या आहे ही संयुक्त आहे संयुक्त आहे ही मूळ आहे म्हणजे दोन मूळ आले तर दोन संयुक्त आलेत म्हणजे याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी काय होत नाही आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखता येत नाही किंवा काट बाजूला काढता येत नाही समविषम निकष बसेल नाही मूळ संयुक्त निकष बसलेला नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी वर्गसंख्या हा वर्गसंख्येमध्ये मात्र एकच वर्गसंख्या आणि बाकीच्या नाही असं करता येत नाही तीन वर्गसंख्या पाहिजेत एक नको तीन वर्गसंख्या पाहिजेत एक नको मग वर्गसंख्येचे त्या ठिकाणी जवळपासच्या वर्गसंख्या आहे परंतु तीन नाही मग निकष बसत नाही त्या ठिकाणी गटात वेगळी बसणारी संख्या त्या ठिकाणी शोधता येत नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर पाहिलं आपण त्या वर्गसंख्यांच्या अद्भुत संख्या आहेत का तर इथं दिसतात की 81 ज्या त्या ठिकाणी आहे इथं त्या ठिकाणी 49 आहे इथं 49 आहे परंतु 49 मध्ये ती 2 वजा केली तर 3 वजा केली असं काय त्या ठिकाणी इथं 64 वर्गसंख्या म्हणजे डायरेक्ट वर्गसंख्या 64 म्हणून 64 त्या ठिकाणी बसणार नाही ही बसणार नाही कोणत्या सूत्रामध्ये बसत नाही घनसंख्येमध्ये त्या ठिकाणी घनसंख्येबाबत एक आहे की घनसंख्येचे त्या संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अंतर जास्त असतं म्हणजे एकचा घन त्या ठिकाणी एक दोनचा घन 8 आहे तीनचा डायरेक्ट 27 आहे चारचा घन 64 आहे पाचचा घन 125 आहे अंतर फार आहे हे अंतर फार कमी 82 अंतर फार कमी संख्यांमध्ये त्यामुळे घनसंख्यांचा निकष या ठिकाणी लागणार नाही त्रिकोणी संख्या तुमच्या पाठांतर आहे मग त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी त्रिकोणी संख्यामध्ये संख्या आहेत का तर त्रिकोणी संख्यामध्ये या संख्या तुम्हाला आढळणार नाही मग आता अशाच काय करायचं समविषम पाहिलं मूळ संयुक्त पाहिलं वर्गसंख्या पाहिल्यात घनसंख्या पाहिल्यात त्रिकोणी संख्या पाहिल्यात अशा वेळेस काय करायचं आता कसोट्यांचा वापर करायचा आपल्याला मग दोनच्या कसोटीचा प्रश्नच येत नाही कारण मी सांगितलं की समविषम मध्ये दोनची कसोटी निघून जाते बरोबर तीनच्या कसोटीमध्ये काय करावं लागेल आपल्याला अंकांची बेरीज करावं लागेल तीनच्या कसोटीमध्ये किती त्या ठिकाणी 11 येते किती त्या ठिकाणी 10 आणि इथे परत त्या ठिकाणी 11 येते म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बेरीज पण सारखेच नाही तीनही भाग जात नाही चारची कसोटीमध्ये त्या ठिकाणी संख्या सम लागतात सगळ्या तीन संख्या त्या ठिकाणी सम पाहिजे होत्या एक विषम मग त्या ठिकाणी चारची कसोटी लागू शकत होती परंतु या ठिकाणी चारची कसोटी बसणार नाही पाचची बसत नाही सहाची बसत नाही सातच्या पाड्यामध्ये संख्या नाहीत आठच्या पाड्यामध्ये नाही एकच आहे एक असून उपयोग नाही त्याचा तीन पाहिजे कमीत कमी बरोबर त्याच्यामध्ये पहा नऊच्या पाड्यामध्ये त्या ठिकाणी किंवा नऊच्या कसोटीमध्ये बसत नाही दहाचा विषय नाही अकराचा विषय नाही बस कसोट्या तिथपर्यंत जा कसोट्या अकराच्या पुढची कसोटी वापरायची आवश्यकता नाही मग आता काय करायचंय नंतर त्या ठिकाणी कसोट्या झाल्या तर अंकांची बेरीज अंकांची बेरीज आपण आत्ता पाहिजे की 11, 10, 10 आणि 11 बरोबर अंकांची वजाबाकी करून पाहत आपण आता संख्येतील जे अंक आहेत त्यांची वजाबाकी करून पाहत होता ठीक आहे त्या ठिकाणी 8 मधून त्या ठिकाणी 5 गेले आहेत 8 मधून 3 गेले आहेत 5 उत्तर राहिले आहेत सॉरी 6 मधून 4 गेले आहेत 2 राहिले आहेत इथं 2 राहिले आहेत इथं 3 राहिले आहेत मग सगळ्यात त्या ठिकाणी काय आहे विषम संख्या उत्तर राहिले आहेत अशा वेळेस काय करायचं की त्या ठिकाणी न काही डगमगता वेगळा विचार न करता त्याच आपला मार्ग जो झालेला आहे त्या मार्गाने पुढे जायचं आपल्याला अंकांची बेरीज झाली अंकांची वजाबाकी झाली अंकांचा गुणाकार आपण करून पाहत काय होतो अंकांचा गुणाकार करून पाहणार होतो आपण 8 × 3 = 24 6 × 4 = 24 4 × 6 = 24 आणि 4 × 7 किती आलं 4 × 7 = 28 आलेला म्हणजे अशा प्रकारे अंकांचा गुणाकार त्या ठिकाणी समान येतो तीन संख्यांमध्ये आणि चौथ्या संख्येमध्ये मात्र अंकांचा गुणाकार त्या ठिकाणी काय होतो वेगळा येतोय म्हणजे ज्या आपण त्या ठिकाणी निकष पाहिले होते त्याच्यामध्ये समविषम मूळ संयुक्त वर्गसंख्या त्याच्यामध्ये अधिक 1 + 1 = 9 त्यानंतर घनसंख्येमध्ये अधिक 1 + 1 = 9 त्याच्यानंतर त्या ठिकाणी कसोट्या त्रिकोणी संख्या वापरणं कसोट्या वापरणं अंकांच्या बेरजा करणं अंकांची वजाबाकी करणं आणि अंकांचा गुणाकार करणं अंकांच्या गुणाकारापर्यंत त्या ठिकाणी ह्या प्रश्नाला आपण घेऊन गेलो आहोत ठीक आहे किंवा हा प्रश्न तिथपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवतोय मित्रांनो कोणत्याही उदाहरण सोडत असताना त्याच्यामध्ये आपल्याला एक काय पाहिजे की साच्य पद्धत त्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामुळे आपण भरकटत नाही कारण वेळ फार कमी आहे एका प्रश्नासाठी 1 मिनिट आणि साधारणपणे 20 सेकंद तुम्हाला वेळ भेटतो काही प्रश्न त्या ठिकाणी वाचायला देखील वेळ लागणार आहे समजून घ्यायला वेळ लागणार आहे बरोबर
काही प्रश्न त्या ठिकाणी वाचायला सुद्धा सोपे असतात एकदम, नाही का, म्हणजे शॉर्ट असतात प्रश्न, परंतु त्याच्यामध्ये खूप त्या ठिकाणी गुंतागुंत केलेली असते. म्हणजे अशा प्रकारे प्रश्नाचं त्या ठिकाणी आपल्याला स्रोत असताना, प्रश्न स्रोत असताना आपल्याला कालावधी अत्यंत कमी आहे, त्या कमी कालावधीमध्ये आपल्याला प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत जायचा आहे. बरोबर, प्रश्न मध्येच सुरू द्यायचा नाही, प्रश्न कोणत्याही स्थितीमध्ये त्या ठिकाणी डायव्हर्ट व्हायचं नाही, क्रमाने चालायचं आहे. क्रमाने केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हा आठवा नववा क्रम आपल्याला दिसतोय, नववा अंकांचा गुणाकार. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं एखादं उदाहरण घेऊयात आपण. आपली निरीक्षण क्षमता इतकी हे पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो मी आता. पस्तीस आहे, 711 आहे, 57 आहे, 57 आहे आणि 179 आहे. अशा वेळेस गटात्मक असणारा पद आपल्याला शोधायचा आहे. अशा वेळेस आपण काय करणार, प्रत्येक त्या ठिकाणी निकष वापरत असताना तो निकषामध्ये परिपूर्णता आपली त्या ठिकाणी परिपूर्णपणे तो निकष वापरला गेला पाहिजे. पहिला जो निकष आहे तो आहे सविषम, त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी समसंख्या दिसत नाही, म्हणून गटात्मक असणारी संख्या आपल्याला सविषम या निकषावरून ओळखता येत नाही. तर बरोबर, आपण जाणार आहोत दुसऱ्या निकषाकडे. दुसरा आहे त्या ठिकाणी मूळ संयुक्त. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मूळ संख्या साधारणपणे आपल्या 100 पर्यंत पाठांतर आहे, परंतु मूळ संयुक्तचा विचार करत असताना एकदम बारकाईने जर आपल्याला पाहायचं जर ठरलं आपलं, तर त्या ठिकाणी त्या संख्येमध्ये जे अंक लिहिले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. फक्त संख्यामध्ये त्या ठिकाणी पाहून जाणार नाही, संख्येतील अंकांवरती सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये पहा, मूळ संयुक्तचा निकष कसा बसतोय, 3 आणि 5. 3 नंतर येणारी 5 ही त्या ठिकाणी मूळ संख्या आहे. ह्या मूळ संख्येनंतर लागोपाठ येणारी ही मूळ संख्या आहे. 7 आणि 11. 7 मध्ये त्या ठिकाणी पाहिलं आपण, 7 नंतर येणारी मूळ संख्या 11 आहे. 5 आणि 7. 5 नंतर येणारी त्या ठिकाणी मूळ संख्या 7 आहे. परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी 1 किंवा त्या ठिकाणी 17 झाला किंवा 9 झाला, 17-9 होतच नाही किंवा 1 झाला, 1 तर त्या ठिकाणी मूळ पण नाही, संयुक्त पण नाही, त्या ठिकाणी म्हणजे नैसर्गिक संख्या ती आहे. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या निकषामध्ये मूळ आणि संयुक्तच्या निकषामध्ये हे उदाहरण बसते. म्हणजे फक्त संख्या आपल्याला पाहायची नाही तर संख्येमधील अंकांचा देखील विचार करायचा आहे. राज्य गुणवत्ता येथे जाण्यासाठी कमीत कमी 290 पेक्षा जास्त गुण त्या ठिकाणी लागणार आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे, तुम्ही सगळे सिन्सिअर मुलं आहात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. म्हणजे मित्रांनो, जर विजेते व्हायचं असेल तर इतरांसारख्याच गोष्टी करून चालत नाही, तर त्या गोष्टी वेगळेपणाने करायला लागतात. ही गोष्ट वेगळेपणाने करण्याची आहे. म्हणून त्या ठिकाणी मूळ आणि संयुक्तचा विचार करत असताना, दुसऱ्या निकषाचा विचार करत असताना, त्याच्यामध्ये फक्त संख्यांमध्ये न पाहता त्याच्यामध्ये अंक सुद्धा आपल्या लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे हा सगळा भाग आहे. त्याच्यानंतर जर पाहूयात आपण, उदाहरण घ्यायचं जर झालं, वेळ कमी आपल्याकडे, उदाहरण घेऊयात आपण 119, 153, 85 आणि 171 असं त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग गटात वेगळे बसणारी संख्या कोणती आहे याच्यामध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी समविषमचा निकष पाहावा लागेल. समविषम मध्ये गटामध्ये संख्या बसणार नाही, कारण का, सगळ्यात त्या ठिकाणी विषम आहे. मूळ संयुक्त मध्ये पाहायचंय, मूळ संयुक्त मध्ये 11-9 नाही किंवा 1 आणि 19 नाही, अंकांमध्येच देखील मूळ संख्या बसत, अंकांमध्ये देखील बसत. नंतर आहे वर्गसंख्या, याच्या आजूबाजूला वर्गसंख्या दिसतात का तुम्हाला, दिसत नाही. याच्या आजूबाजूला वर्गसंख्या, फारशा वर्गसंख्या दिसत नाही. बरोबर, त्याच्यानंतर घनसंख्या बाबत पाहिलं तर घनसंख्याच्या याच्यामध्ये रेंज मध्ये येत. नंतर त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्यामध्ये देखील या संख्या बसत नाही. नंतर आहे त्या ठिकाणी कसोट्यामध्ये आहे, कसोट्या वापरून पाहिल्या 2-3 ची वापरली, 5-4 ची वापरली, 5 ची तर बसणार नाही, 6 ची नाही बसणार, 7 नाही
आठ देखील नाही, नऊ नाही, आता तुम्ही करून पाहायचं ते अकरा पर्यंत त्या कसोट्या बसत अंकांची बेरीज केली, अंकांची बेरीज त्या ठिकाणी इथं आली दहा अकरा, इथं आली त्या ठिकाणी नऊ, इथं आली त्या ठिकाणी तेरा, इथं आली परत नऊ, अंकांची बेरीज देखील विषय मिळते सगळ्या. मग त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी जाऊन काय करते, अंकांची वजाबाकी, वजाबाकीला त्या ठिकाणी फारशी संधी नाही, पण तरी देखील अकरा मधून दोन गेले, दोन राहिले, पंधरा मधून तीन गेले, त्या ठिकाणी बारा राहिले, आठ मधून तीन पाच गेले, त्या ठिकाणी तीन राहिले आहे, इथं अकरा मधून नऊ गेले, दोन दोन, इथं बारा, इथं तीन, इथं काही संबंध येत नाही वजाबाकीचा. गुणाकारामध्ये जर पाहिलं तर गुणाकार देखील त्या ठिकाणी सारखा येत नाही, किंवा गुणाकार देखील त्या ठिकाणी गुणाकाराचा तत्व बसत, भागाला तर विशेष त्या ठिकाणी येत नाही, कारण का अकराला नऊ ने भाग कसा द्यायचा, पंधराला तीन जातो, म्हणतो आठला, आठला त्या ठिकाणी पाच ने जात नाही. मग अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला अंकांचा गुणाकार पाहिला, अंकांचा भागाकार पाहिला, आता त्याच्यानंतर पाढ्यातील संख्या आहेत का ते पाहायचे. मग याच्यामध्ये ह्या पाढ्यातील संख्या आहे की मी तुम्हाला सांगितलं की पाढ्यातील संख्या शोधत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी पाढे पार करावे लागतील. साधारणपणे तुम्हाला तेराचा पाडा, सतराचा पाडा, इकॉनॉमिकचा पाडा, तेवीसचा, सत्तावीसचा आणि एकोणतीसचा पाडा आपल्याला पाहावा लागेल, प्राधान्याने पाहावा लागेल तो. तर याच्यामध्ये पाहायचं आपल्याला की पाड्याची संख्या आहेत काय, तर पाड्याची संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सतराची पाड्याची संख्या आहे त्या, सतराच्या पाड्यातील संख्या आहे पंच्याऐंशी आहे, नंतर एकशे एकोणवीस आहे, एकशे त्रेपन्न आहे, पण एकशे एकाहत्तर ही पाड्यातील संख्या नाही. अशा प्रकारे थेट अकराव्या निकषापर्यंत गेलो आहोत आपण. समिशा, मूळ संयुक्त, त्यानंतर वर्गसंख्येमध्ये अधिक एकमेव होणं, वजा एकमेव होणं, घनसंख्येमध्ये अधिक एकमेव होणं, वजा एकमेव होणं, वजा एक त्या ठिकाणी करणं, त्यानंतर त्रिकोणी संख्या आहे, कसोट्यांचा वापर करायचा आपल्याला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अंकांची बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, त्यानंतर पाड्यातील संख्या आहे बरोबर, त्यानंतर अंकांची अदलाबदल आहे. अशा सगळ्या त्या ठिकाणी निकषांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी प्रश्नाकडे जायचं आहे. खर तर बुद्धिमत्तेमध्ये हा जो घटक आहे तो खरोखर खूप चॅलेंजिंग आहे, परंतु त्या त्या घटकाला एका साच्यामध्ये जर आपण बसवलं, एका त्या ठिकाणी त्याला एका स्टेप्स मध्ये त्या ठिकाणी जर आपण पाहण्याचा त्या पायऱ्या जर त्याला केल्या, स्टेप जर केल्या त्याच्यामध्ये, तर त्याचा जर वापर केला, त्याचा जर क्रायटेरियाचा जर आपण वापर केला, तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळेल, योग्य उत्तर मिळेल. मित्रांनो, शेवटचा प्रश्न घेऊयात आपण आणि त्याच्यानंतर थांबूयात. प्रश्न आहे, प्रश्न आहे 2651, 2247, 5324 आणि नंतर काय 6215. याच्यामध्ये पहा आता निकष कसे लावायचे आहेत. समविषमचा निकष लावला, दोन सम आहे, दोन विषम आहे, बसणार नाही. मूळ संयुक्तचा फार प्रश्न येत नाही, कारण शंभर पर्यंत संख्या आहे, जरी त्या ठिकाणी मूळ संख्या आपल्या शंभर पर्यंत पाठ आहे. अंकांचा विचार केला तर त्या ठिकाणी अंक देखील त्या ठिकाणी मूळ दिसत नाही, म्हणजे नाही काय क्रमाने आले अंक वगैरे दिसत नाही. वर्गसंख्या आपल्या इथपर्यंत पाठच नसतात, घनसंख्यांचा प्रश्न आहे, त्रिकोणी संख्या तर त्या ठिकाणी 200 पर्यंत फार तर पाठ आहे. मग कसोट्या त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्याने वापरायच्या आहे, कसोट्यामध्ये तीनची कसोटी पाहायची आपल्याला, तीनची कसोटी पाहायला ठिकाणी बेरीज किती येते, तर बेरीज त्या ठिकाणी पहा 11 12 14, 14 बेरीज येते या ठिकाणी, 14 बेरीज येते या ठिकाणी पहा, इथं त्या ठिकाणी 14 भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही, 4 कसोटी मध्ये 51 जाणार नाही, 15 पण जाणार नाही, कारण 4 कसोटी मध्ये एकेकाने दशांशांचा अंक पाहतोय, दोन विषम संख्या आहेत, 4 कसोटी मध्ये बसत नाही. 5 ने जात नाही, 6 ने जाणार नाही, 2 ने गेलं नाही म्हणल्यानंतर 6 ने जाणार नाही. 7 कसोटी पाहायचं आपल्याला, 7 कसोटी काय आहे, 7 कसोटी अंकांची दुप्पट करायची, 31 अंकांची दुप्पट करायची, राहिलेल्या संख्येमधून वजा करायची, पुन्हा त्या ठिकाणी राहिल्या अंकामध्ये राहिल्या संख्येमध्ये 31 अंक दुप्पट करायचा, राहिल्या संख्येमधून वजा करायचा आहे. तुम्ही 7 कसोटी वापरून पहा, 7 कसोटी या ठिकाणी बसणार नाही, 8 बसत नाही, 9 बसत नाही, 10 बसणार नाही. मग आता 11 कसोटीकडे जातोय आपण. 11 कसोटीमध्ये समस्थांच्या अंक आणि विषमस्थांच्या अंक यांची बेरीज,
पाच सहा आणि एकची कारकिर्द बरीच सात येते, पाच आणि दोनची बरीच सात येते, सात म्हणून सात वजा केल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर शून्य येतं, म्हणजे अकरा त्या ठिकाणी संख्येला भाग झाला. बरोबर. पुढे जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये पहा सहा आणि दोनची बेरीज त्या ठिकाणी आठ येते आणि चार आणि दोनची बेरीज सहा येते, त्यांची त्या ठिकाणी फरक दोन होते, अकराने भाग जात नाही, या संख्येला अकराने भाग जात नाही. पुढं चार आणि तीनची बेरीज सात येते, पाच आणि दोनची बेरीज त्या ठिकाणी सात येते, त्या ठिकाणी सात समस्तांच्या अंकांची बेरीज, सात विषमस्थांच्या अंकांची बेरीज, आणि म्हणून त्या ठिकाणी जर फरक जर पर्यंत शून्य होतो म्हणून सातने त्या अकराने त्या ठिकाणी या संख्येला भाग जातोय. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण एकस्थानच्या म्हणजे विषमस्थांच्या अंकाने समस्थांच्या अंकांची जर बेरीज केली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये फरक काय होतं, शून्य किंवा त्या ठिकाणी अकराच्या पटीमध्ये येतो, म्हणजे अकराने भाग होतो. अशा प्रकारे आपण प्रत्येक संख्या प्रत्येक प्रश्न जे आहे ते जर निकषांचा वापर केला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळतच. बरोबर. म्हणजे इथं या ठिकाणी अकराने भाग झालेली संख्या आहे. मोठ्या संख्या आल्या शक्यतो सातने भाग जाणारे असतात, अकराने भाग जाणारे असतात, अंकांची त्या ठिकाणी आदला बदल केली असते, त्या ठिकाणी बेरीज सामान्य होऊ शकते. अशा प्रकारे मोठ्या संख्या जितक्या मोठ्या संख्या तेवढं त्या ठिकाणी पर्याय वापरायला सोपे आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी आज जो संख्यांमधील वर्गीकरणातील जो संख्या जो भाग आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे संख्या तुम्हाला शोधायच्या आहे गटातनं बसणाऱ्या त्या संख्यांमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे निकष लावून जर संख्या शोधल्या तर अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत सहज पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर येईल. मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली आहे प्रशासनाने, तुम्ही सर्वजणांनी या ठिकाणी ऐकून घेतलेला आहे. मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आज सरांनी वर्गीकरण या घटकातील संख्या याबाबत मार्गदर्शन करताना वेगवेगळे निकष कसे वापरावेत आणि उत्तरापर्यंत अधिक लवकर आणि अचूक उत्तराकडे कसं पोहोचावं याबाबत अतिशय सविस्तर आणि सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे.